नमस्ते। क्रिटिकल एनालिसिस ऑफ वीडियो इवोल्यूशंस अकिलिस हिल्स या प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स यांच्या गंभीर विश्लेषणात्मक लेखावर आधारित उत्क्रांतीचा बायबलमधील अर्थ या व्हिडिओ मालिकेतील पुढील भागात आपले सहर्ष स्वागत। सदर लेखातील उत्क्रांतीवादातील नैसर्गिक निवड प्रक्रिया या मथळ्याखालील पाचवा मुद्दा एडियाकारियन सॉफ्ट बॉडी फॉसिल्समध्ये प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स लिहितात की फायला हे जे मृदुकायिक सजीव जे प्रीकॅम्ब्रियन काळात अस्तित्वात होते पुढे त्यांच्यामध्ये उत्परिवर्तन होऊन केम्ब्रियन काळातील म्हणजे भूतलावरील सर्वात आद्य जीवाश्म सापडण्याचा काळ त्यांचे जे जीवाश्म सापडतात ते कठीण कवच धारण केलेले आढळतात। कारण कठीण कवच धारण करणे आणि उत्परिवर्तन होणे यासाठी पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असणे गरजेचे आहे जे प्रीकॅम्ब्रियन काळात नव्हते। फायलासारख्या मृदुकायिक सजीवांचे जीवाश्म बनणे ही थोडं कठीण जरी असले तरीही हे अतिप्राचीन काळातील पुरावे भूगर्भशास्त्रज्ञांनुसार जो कालखंड दाखवणारा तक्ता येथे दिसतो आहे त्यापैकी जो सगळ्यात खालचा प्रीकॅम्ब्रियन काळाचा तक्ता आहे या काळातील केवळ 7% खडक किंवा भूगर्भातील माहिती आपल्याला आजपर्यंत मिळू शकली आहे किंवा आपण जतन करू शकलो आहोत। आपण जे यापूर्वी टेक्टॉनिक प्लेट्स किंवा कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट्स पॅन्जियाचे व्हिडिओ पाहिले आहेत त्यानुसार तुम्हाला आता हे लक्षात आलं असेल की सतत या प्लेट्स सरकत असतात। त्यानुसार अब्जावधी काळापूर्वीच्या बहुतेक प्लेट्स आता पुन्हा जर पृथ्वीच्या गाभाऱ्याकडे गेल्या असतील आणि तेथील प्रचंड उष्णतेमुळे आता पावेतो हे खडक पुन्हा वितळूनही गेले असतील ज्यामुळे त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे जीवाश्म रूपाने साठवले गेलेले पुरावेही नष्ट झाले असतील आणि आता पुन्हा ते प्राप्त होणे शक्य होईल असे वाटत नाही। त्यामुळे फायलामधील DNA आणि RNA मधील जैविक उत्क्रांतीचे पुरावे दाखवणारे वेगवेगळ्या टप्प्यातील पुरावे जरी एडियाकारियन काळात सापडत नाहीत तरीही एकपेशीय सजीवांपासून ते बहुपेशीय सजीव तयार होईपर्यंत कमीत कमी 35 ते 45 दशलक्ष वर्षांचा काळ गेला आहे हे सांगणारे असंख्य पुरावे आहेत। त्यामुळे ऑर्किड रचनेसारखे प्रत्येक सजीव त्याची प्रजाती देव स्वतंत्रपणे बनवत होता हे म्हणणे चुकीचे ठरते। सदर व्हिडिओमधील शास्त्रज्ञांच्या मते एक एक करत 5 अब्ज सजीव जर देवाने निर्माण केले तर 5 अब्ज वेळेस देवाने चमत्कार केला का? अशा चमत्कारातून तयार झालेले जे अनेक सजीव काळाच्या ओघात नष्ट झाले त्याला देवाची कमकुवत कार्यपद्धती कारणीभूत ठरली असे म्हणावे का? त्याऐवजी देवाने DNA मध्ये सकारात्मक उत्परिवर्तनाची योजना केली ज्याद्वारे पृथ्वीच्या बदलत्या वातावरणास अनुकूल असे सजीव निर्माण होत गेले हे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल। त्यासाठी गाळाच्या खडकातील जीवाश्मांच्या पुराव्यांची जी 2 नैसर्गिक आपत्तीची मोठी आणि महत्त्वाची उदाहरणे या व्हिडिओमध्ये वापरली आहेत त्यापैकी एक म्हणजे आफ्रिकेतील परमियन कारू फॉर्मेशन आणि भारताचे दख्खनचे पठार। त्यात सदर शास्त्रज्ञांच्या अर्धसत्यामुळे किंवा अज्ञानामुळे विज्ञानाचा अभ्यास नसणाऱ्या सर्वसामान्य जनमानसाची कशी फसवणूक होते हे प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स येथे सांगतात। आफ्रिकेतील परमियन कारू फॉर्मेशनमध्ये नैसर्गिक दुर्घटनेत साधारण 320 दशलक्ष वर्षांपूर्वी परमियन काळामध्ये श्वानाच्या आकाराचे सस्तन प्राण्यांसारखे दिसणारे सरपटणारे प्राणी गाडले गेले। दक्षिण ध्रुवावरील बर्फाच्या टोपीने दक्षिण आफ्रिकेत हिमनद्यांचा विस्तार होत जाऊन परमियन हिमयुगानंतरचे उथळ दलदलीचे खोरे क्षेत्र झाकले जाऊन तेथील
खडकांची निर्मिती झाली. 1000 वर्षातील पुरामुळे या उथळ दलदलीच्या खोऱ्यातील हे सरपटणारे प्राणी गाडले गेले असे या व्हिडिओतील शास्त्रज्ञ सांगतात. प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स म्हणतात, पृथ्वी तरुण आहे असे म्हणणाऱ्या शास्त्रज्ञांनुसार खंडीय बर्फटोपी परमियन काळामध्ये, तेही नोहाच्या काळातील जलप्रलयादरम्यान निर्माण होऊ शकत नाही. एका वर्षात इतका प्रचंड बर्फ गोळा होणे आणि तो प्रलयाच्या काळादरम्यान इतकाच वितळणे, त्यातून इतका प्रचंड पूर येणे की जो संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकेल आणि साधारण अर्ध्या वर्षामध्ये लगेच पूर सुकून गाळाच्या खडकात किंवा जीवाश्मामध्ये रूपांतरण होणे शक्य नाही. या उदाहरणानुसार कुठलीही उत्क्रांती तेथील सजीवांमध्ये आढळणे शक्य नाही. दुसरे उदाहरण दख्खनचे पठार भारतात घडलेल्या नैसर्गिक दुर्घटनेचे आहे. 250 दशलक्ष वर्षांपूर्वी परमियन काळाच्या शेवटी ज्वालामुखीद्वारे बसाल्टचा महापूर आला, जो 600 फूट जाड होता आणि शेकडो चौरस मैल लांब पसरला गेला. त्यातून जे विषारी वायू बाहेर पडले त्यामुळे पृथ्वीवरील 70 ते 80% प्राणी नष्ट झाले असे या व्हिडिओमधील शास्त्रज्ञ म्हणतात. प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स यांचे म्हणणे आहे की इतका जाड थर तयार करणारा बसाल्टिक लाव्हा परमियन काळाच्या उत्तरार्धामध्ये बाहेर पडून किंवा सदर शास्त्रज्ञांच्या मते नोहाच्या प्रलयाच्या काळात केवळ एका वर्षात त्याचा थर सुकणे किंवा थंड होणे शक्य नाही. परमियन काळ जर दशलक्ष वर्षापूर्वींचा आहे आणि नोहाचा प्रलय जर केवळ 4350 वर्षापूर्वींचा असेल, तर इतकी प्रदीर्घ प्रक्रिया इतक्या लहान काळात कशी काय पूर्ण होऊ शकते? या प्रक्रियेत बाहेर पडणाऱ्या वायूने मृत्यू पावलेले प्राणी जीवाश्मात रूपांतरित होऊन प्रलयाने जगभर पसरू शकतात हे म्हणणे म्हणजे पृथ्वीचा इतिहास माहीत नसणाऱ्यांची खिल्ली उडविण्याचा प्रकार आहे. त्यामुळे यापूर्वी प्रसिद्ध केलेला पृथ्वीचा इतिहास हा व्हिडिओ दर्शकांनी पाहावा आणि अशा फसवणुकीपासून स्वतःला वाचवावे. जेनेटिक्स या पुढील मुख्य मुद्द्यामध्ये डॉक्टर कॉलिन्स लिहितात, सर्व प्रकारचे म्युटेशन्स हे घातक आहेत असे या व्हिडिओमध्ये शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हे अर्धसत्य आहे. बरेचसे म्युटेशन्स घातक असू शकतात, पण जे एकमेव म्युटेशन सजीवाला बदलत्या परिस्थितीमध्ये अनुकूल बदल घडवून जगण्यासाठी आणि स्वतःची प्रजाती वाढविण्यासाठी उपयोगी ठरत असते ते केवळ एकच म्युटेशन आहे आणि ते घातक नाही. जीवाणू आणि विषाणूंच्या बाबतीत असे बदल नेहमीच घडत असतात. उदाहरणार्थ COVID-19, गर्भाशयामध्ये गर्भाची वाढ होत असताना एका पेशीपासून अनेक पेशी तयार होत गर्भ आकार घेत जातो. या प्रक्रियेला या व्हिडिओतील शास्त्रज्ञ म्युटेशन्स म्हणतात, पण अनुवंशशास्त्रज्ञ याला म्युटेशन मानत नाहीत. तर ही सर्वच सजीवांमध्ये समान पद्धतीने घडणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे असे मानतात. RNA किंवा DNA यांच्या ऑर्गॅनिक शृंखलांमधील बदल हे खूप गुंतागुंतींचे आहेत हे मान्य, मात्र यामध्ये म्युटेशनचे बदल घडून नवीन प्रकारचे किंवा नवीन वैशिष्ट्यांचे सजीव जन्माला येणे आणि त्यांचे वेगळे प्रजाती असे अस्तित्व जाणवू लागणे हे केवळ 6 ते 10 हजार वर्षांच्या काळात घडणे केवळ अशक्य आहे. असे जर घडू लागले तर त्याला चमत्कार म्हणावा लागेल आणि विज्ञान चमत्कार मान्य करत नाही. दर्शकांनी या जनुकीय प्रक्रिया समजून घेण्यासाठी यापूर्वीचे जेनेटिक्स या प्लेलिस्टवरील व्हिडिओ नक्की पहावेत. वरील सर्व मुद्द्यांवरून हे सिद्ध होते की इव्हॅल्युशन्स ऑफ अकिलीज हिल्स या व्हिडिओमध्ये पूर्णपणे वैज्ञानिक सत्य नाही. यातून दर्शकांची दिशाभूल होते. धन्यवाद.